100 वर्ष वयाची सरपंच आजी वार्धक्यातही काठीच्या आधाराने 2000 लोकसंख्येचा गाव गाडा चालवत आहे. या आजीबाई आजच्या पिढी समोर एक आदर्श बनून उभ्या आहेत. चला तर पाहूयात पाटण तालुक्यातील कोळेकर वाडी मधील गंगूबाई कोळेकर यांच्या जिद्दीची ही कहाणी. वयाची 100 ओलांडलेल्या एक आजीबाई गावचं सक्षमपणे नेतृत्व करत आहे असं जर एखाद्याला सांगितलं तर त्यावर सहसा कोणी विश्वास ठेवणार नाही. मात्र डोंगराच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील 2000 लोकवस्तीच्या कोळेवाडीत हे प्रत्यक्षात घडत आहे. येथील श्रीमती गंगूबाई शंकर कोळेकर या वयाच्या 100 गावची सरपंचकी सांभाळत आहेत. समाजकार्याला आणि नेतृत्वाला वयाचे बंधन नसते हे जणू त्या सिद्ध करून दाखवत आहेत. 1.5 वर्षापासून गावच्या सरपंच पदाची चुरा सांभाळणाऱ्या या आजीबाईंचा 100 वाढदिवस नुकताच ग्रामस्थ कुटुंबीय व नातेवाईकांनी विधायक उपक्रमांनी साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ढेबेवाडी विभागातील कोळेकरवाडी हे गाव गंगूबाईंचं. त्यावेळेची माहेरकडची परिस्थिती हलाखीची होती. वयाच्या 10व्या वर्षी गंगूबाईंच्या कपाळावर मुंडवळ्या बांधल्या. माथाडी कामगार आणि पैलवान असलेले पती शंकरराव यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून संसार करताना प्रसंगी परिस्थितीशी 4 हात करत त्यांनी मोठ्या कष्टानं संसार उभा केला. पतीच्या अकस्मात निधनानंतर सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या गंगूबाईंनी समर्थपणे पेलल्या. गावातील सामाजिक धार्मिक कार्यातून हिरिरीने सहभाग असणाऱ्या गंगूबाई गावात गंगाई म्हणून सर्वांना परिचित आहेत. कुटुंब स्थिर स्थावर झाल्यावर थोडे दिवस का होईना गावचा कारभार करण्याचं त्यांचं स्वप्न अलीकडेच पूर्ण झालंय. ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून गेल्यानंतर 1.5 वर्षापूर्वी सर्वानुमते सरपंचपदी त्यांची वर्णी लागली. या निमित्ताने वयाच्या 100 गावच्या विकासाचा ध्यास घेतलेलं नेतृत्व गावाला मिळालं. यावर गंगूबाई कोळेकर सांगतात, अजूनही मला खूप काम करायचे आहे आणि गावाला विकासाभिमुख आदर्श गाव म्हणून नावारूपाला आणायचंय हे सांगायलाही गंगूबाई विसरत नाहीत. या वयातही त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. सकाळी 5:30 त्यांचा दिनक्रम सुरू होतो. देवदर्शनानंतर काठीच्या आधारानं गावातून रस्ता गल्ली बोळातून फेरफटका मारताना जाणून घेतलेल्या अडीअडचणी त्या ग्रामपंचायतीतील आपल्या सहकाऱ्यांच्या कानावर घालतात. तो अनुभव लक्षात घेता त्यांना सर्व गावातील सर्व प्रमुख गावातील कार्यकर्ते एकत्र येऊन सर्वांनी असा निर्णय घेतला की ह्यावेळी यांना सरपंच बनवून एक चांगला आदर्श एक समोर आपण उभा करूया येणाऱ्या पिढीच्याबद्दल किंवा ह्या वयातसुद्धा चांगल्या प्रकारे हे पद सरपंच सांभाळू शकतात. चांगल्या प्रकारे कार्य त्यांचं काम करण्याची पद्धत काय काम करण्याची पद्धत लहानापासून थोरापर्यंत त्यांना गंगा या नावानं गावात परिचित आहेत आणि अगदी का लहान मुलंसुद्धा त्यांना परिचित आहेत गावातील. इतका त्यांचा गावातील प्रत्येक घराशी संबंधित चांगले संबंध आहेत त्यांचे प्रत्येक घराशी आणि जिथं जाईल तिथं त्यांना असं लोक आदरानं हक्कानं कामं सांगतात आणि त्यांच्याकडून जे वय जे 100 झाले त्यांचा तो 100 अनुभव त्यांच्या पाठीमागे असणारी त्यांची मुलं त्यांचा असणारा अनुभव हे सर्व तपासून आम्ही त्यांना गावचं सरपंच पद दिलं आणि सर्व आम्ही सदस्यांनी त्यांना बिनविरोध सरपंच केलेलं आहे. तर त्यांना समाजकार्याची पहिल्यापासून मोठी आवड आहे आणि आवड असल्यामुळं गावाच्या काय समस्या आहेत त्या सर्व समस्या त्या आम्हाला बरोबर घेऊन सर्व आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या त्या अनुभवाचा आम्हालाही फायदा होतो. तशा त्या मन मिळावू व्यक्तिमत्व चांगलं सर्वांना मिळून मिसळून काम करण्याची त्यांची पद्धत ही सर्व लोकांना आणि आम्हाला सर्व सदस्यांना आणि उपसरपंच म्हणून मला ती सर्व आवडलेली आहे आणि त्यांच्या वयाचा आम्ही आदर करून बरं का त्यांना लोक गंगूबाई म्हणून सर्व गावामध्ये ओळखतात. त्यांचे काम करण्याची पद्धत चांगली आहे सर्वांना मिळून उचलून येतात आम्हालाही ते काम करण्याची स्फूर्ती देतात. त्यांच्या शिक्षणाचा काय अडथळा येत नाही ना सर? नाही शिक्षणाचा अडथळा येण्याची गरजच नाही. त्यांच्या पाठीमागे 250 माणसाचं कुटुंब आहे त्यामध्ये त्यांची मुलंसुद्धा चांगली सुशिक्षित आहेत सर्व ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत त्यांचाही काही थोडा फायदा त्यांना होतो त्यांचा अनुभवाचा फायदा होतो त्यांना आणि पहिल्यापासून त्यांना कार्याची आवड असल्यामुळं त्यांना कुठलाही प्रश्न असा भेडसावत नाही की म्हणजे कुणाची आणि हे घ्यायची
मदत करता गावात काही चालले ते भांडण असू द्या काही दे असू द्या करायला किती आहे ते सोडवायचं मिटवायचं दावा म्हणायचं घरात बांधू नगाचा ऐकणार ऐकते ते नाही ऐकणार तर ते कर्माची फळ भुगतील मला काही चांगले वाटत गावात गाव चांगला तुमचा गाव चांगला आहे तुमचा गाव चांगला आहे सांगितलेलं ऐकते तू गंगूबाई महिला मुलींची आपल्यापणाने अस्थवाईकपणे चौकशी करतात. ती सरपंच आहे हे सगळ्यांसमोर ग्रामस्थांनी व्यक्त केलंय आणि ती चांगली सरपंच आहे असं त्यांचं मत आहे. योग्य आहार, निश्चित दिनक्रम, व्यायाम आणि हसत खेळत तणावमुक्त जगणं हेच गंगूबाईंच्या दीर्घायुष्याचं आणि ठणठणीतपणाचं गुपित असून गावालाच कुटुंब समजून सर्वांना आपल्यापणाने एकत्र ठेवून विकास साधणाऱ्या गंगाईचा आदर्श घराघरात भांडण लावून राजकारण साधणाऱ्या राजकारण्यांनी घेणं खूप गरजेचं आहे.